बाबुळगाव तहसील कार्यालयात 17 फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे अहमदनगर येथील उपमहापौर श्रीपद छिंदम यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेस बाबुळगाव व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सातत्याने संकटाची मालिका सुरू असून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे नुकतेच गारपीट व अवकाळी पावसाने उभ्या पिकांचा पूर्णपणे नायनाट झाला असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तत्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. तसेच अहमदनगर नगरपालिकेचे भाजपाचे उपमहापौर श्रीपद छिंदम यांनी शिवाजी महाराज तसेच शिवजयंतीबद्दल अपशब्द वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्याभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच त्यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्वरित अटक करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन युवक काँग्रेस बाबुळगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बाबुळगाव नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी डॉक्टर महानोर, भैयासाहेब देशमुख, अण्णाजी लांडगे, बंडू कापसे, राळेगाव विधानसभा अध्यक्ष अतुल राऊत, बबलू जगताप, अमोल कापसे, चंद्रशेखर परसाके, कृष्णा ढोले, विलास चांदेकर, विपुल बोदडे, अक्षय राऊत आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.